संघासाठी मात्र स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी डू ऑर डाईचा सामना टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. षटक क्रमांक पहिले घेऊन ओमकार भरतवंशी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी होतो तयार. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डावेष्टीच्या बाहेर पंच कळवत आहेत. हा चेंडू वाईड आहे. एका डावेच्या मदतीनं स्कोर कार्डवरती निश्चित प्रकारे जिव्हाड होणार आहे. मॅचिंग बॉल आहे, अर्थात या चेंडूवरती दोन धावा ज्या मात्र मिळताना पाहायला मिळतील. मॅजिक बॉल कंटिन्यू असणार आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील पहिला चेंडू खर तर दिशाहीन होता. ओमकारचा पुन्हा या सामन्यामध्ये वाईडने सुरुवात. त्यानंतर यावेळेस फलंदाजाने मात्र खेळला आहे. ताकदवर तडाखा फलंदाज यावेळेस मात्र होत आहेत बाद, अर्थात पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद, गोल्डन डकचा शिकार सुमित जाधव बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय, अर्थात धावपळकावरती मायनस थ्री धावा या ठिकाणी होताना ज्या पाहायला मिळतील. नवीन फलंदाज मुळशीचा अँड्रू सायमन अर्थात महेंद्र उबाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्पर्धेचे असणारे खरं तर मुख्य आयोजक आहेत दिगंबरनाथ क्रिकेट क्लब. पौढ संघाचा असणारा कणा आपण पाहतोय. महेंद्र उबाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. वाईड वरती जरूर दोन धाव आल्यात, परंतु मायनस थ्री आहे, अर्थात डबलकावरती अजूनही एक धाव जी मायनस मध्ये असणार आहे. मायनस वन अशा डबलकाला खरं तर या ठिकाणी आपण बघू कार्यक्रमाचा पाहायला मिळेल. ओमकार भरतवंशी पहिला चेंडू जरूर वाईट फेकला, त्यानंतर एक चांगली गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून. यावेळेसचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सोडून दिला जातोय. पुन्हा एकदा पंचकळ मात्र फंक या ठिकाणी फैलावत आहेत. पुन्हा एकदा वाईट बॉल, वाईटच्या मदतीनं निश्चितच धावपळक मात्र आता प्लस मध्ये येणार आहे. यानंतर मात्र धावपळकावरती धावा ज्या प्रामुख्यानं नोंदवण्यासाठी सुरुवात होताना जे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार राईट आर्म ओव्हर द विकेट समारा मैदानाच्या आतमध्ये करतात. पंचांच्या डाव्या हाताला पार करत महेंद्र उभ्यासाठी चेंडू घेऊन सज्ज होताना जे पाहायला मिळत आहेत. ओहो यावेळेचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, कुठल्याही प्रकारे बॅटवरती चेंडू येत नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. शून्य धावा धावपळकावरती आहेत. एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. सुमित जाधव नवीन फलंदाज बाद झालेत. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय महेंद्र उबाळे मैदानाच्या आतमध्ये. हो फॉरवर्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगला स्टॉप मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक बॅकअप साठी खरं तर तैनात आहेत. मनीष गुजर चेंडूला अडवत आहेत, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल धाव आणि एका धावेच्या मदतीनं धावपळकावरती मात्र बनवली जाते एक धाव, अर्थात शून्यातून विश्व निर्माण करायला सुरुवात जी मात्र मैदानाच्या मध्ये होते. शून्यात जन्मलो, शून्यात वाढलो, शून्याचे करुण या मंथन नव्हतं माहिती जगाला, बसवा एकाच्या बाजूला येईल किंमत द्यायला. पाहिजे शून्याच्या पुढे कोणता फलंदाज, कोणता खेळाडू एक म्हणून उभा राहील, कोणता खेळाडू शून्याची किंमत वाढवताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, पुन्हा दमकार. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा विकेट तर केला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे, चेंडूला अडवत आहेत मयूर, मात्र चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. यावेळेस थोडीशी गडबड दूर होते, परंतु एक सिंगल धाव्या चेंडूवरती देखील मिळेल. एकेरी दुहेरी धाव्यानं आपण पाहतोय फलंदाज धावपळक खालत ठेवण्याचं काम करत आहेत. तेंबे तेंबे तळे सासे बुन बुन से भरताय सागर आणि क्षणाक्षणांनी बनतो युग या म्हणीप्रमाणे धावपळक वाढत ठेवण्याचं काम फलंदाज करत आहेत. महेंद्र उबाळे पुन्हा एकदा ऑनस्ट्राइक तयार आहेत. यावेळेचा चेंडू शॉर्ट पिच जरूर होता, भेरकवण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठल्याही प्रकारे बॅटवरती चेंडू भेटत होत नाहीये. महेंद्र खर तर आज संघर्ष मैदानाच्या मध्ये करत आहेत. संत आणि सावध सुरुवात आहे, परंतु यापूर्वी देखील एका सामन्यामध्ये आपण पाहिले खेळाडूंनी ज्या ज्या वेळी संत आणि सावध सुरुवात केली त्या त्यावेळी त्या संत आणि सावध खेळीचा उद्रेक विस्फोट खर तर यापूर्वी होताना जो पाहायला मिळाला आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे महेंद्र उबाळे खर तर फार मोठी क्षमता या खेळाडूकडे आहे. निश्चित प्रकारे तिसऱ्या पंचांची जी मदत घेतली जाते वाईड साठी खर तर
दुसऱ्या पंचांचा निर्णय तो हा वाईट बॉल असणार आहे. वाईटच्या मदतीने धापलकावरती एकने वाढ होते, अर्थात तीन धावा झपलकावरती आहे. त्यामुळेच मात्र महेंद्र उबाळेचा क्लास चेंडू मात्र पाठवला आहे बिग ब्लास्ट, सहा धावेंसाठी षटकार. नऊ धावा धपलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना गुरुंदास पुन्हा दमकार. शेवटचा चेंडू हो पुलटा चेंडू होता, ऑन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरतून धावताय, जरूर चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. चेंडूची फेकी होणार, तोपर्यंत मैदानाच्या धावेसाठी होते धावा धाव. दोन धावा या चेंडूवरती मिळतील, दोन धावेंच्या मदतीनं स्कोरकार पुढे जाईल. एक ओव्हर एक ग्यारह, अकरा धावा धपलकावरती, षटक क्रमांक एकच्या अखेरीस धपलकावरती बनवले गेल्यात. प्रमोद आपण पाहतोय खरं तर मैदानाच्या आतमध्ये जे दाखल झाले आहेत सलामीसाठी. खरं तर सुमित आणि प्रमोद हे जोडे आल्यानंतर सुमित बाद झाल्यानंतर मैदानामध्ये महेंद्र उबाळे आहेत. चार चेंडू महेंद्र खेळलेत अगदीच संत आणि सावध सुरुवात केल्यानंतर. त्यांनी मात्र एक षटकार खेळून संघाचा आणि वैयक्तिक धावपल देखील खरं तर पुढे नेलंय. अकरा धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. ओमकार भरतवंशी षटक क्रमांक पहिलं मात्र त्यांनी पूर्ण केले एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अकरा धावा खर्च करत खरं तर षटक पूर्ण झालंय आणि पुन्हा एकदा षटक क्रमांक दुसरं घेऊन सोहम आंग्रे गोलंदाजीच्या मार्गावरती दाखल झालाय. संघातील असणारा युवा गोलंदाज आहे. मैदानाच्यामध्ये खरं तर कित्येक सामन्यांमध्ये कित्येक स्पर्धांमध्ये संघाची गोलंदाजी करणारा सोहम आंग्रे आज सकाळच्या सत्रामध्ये थोडासा महागडा जरूर ठरला होता, परंतु अंतिम चेंडूवरती खरं तर फलंदाजाला बाद देखील त्यानं केलं होतं. पाहिजे या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कशा प्रकारची गोलंदाजी करेल. ॲडव्होकेट भरत आपण माझे रे मुळशीचा असणारा बुलेट मॅन खरं तर भुकुम संघाचा असणारा मजबूत कणा आहे. आज खरं तर सामन्यासाठी ते अवेलेबल नाही आहे. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये संघ एक चांगलं प्रदर्शन करण्याचं काम जे मात्र मैदानाच्या मध्ये करतायत. पुढचा चेंडू वेळेचा चेंडू प्रमोद वाघवलेसाठी होता. समोरच्या बाजूने खेळला आहे अमोल भरतवंशी धावताय. क्षेत्ररक्षक दूर वरतून अमोल चेंडूची फेकी मैदानाच्या मध्ये करतायत. तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन धावा चेंडूवरती मिळतील आणि या दोन धावींच्या मदतीनं स्कोरकार पुढे जाते. धपलकावरती तेरा धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरे पॉवर प्लेच्या षटक क्रमांक दोन मध्ये सोहम आंग्रेची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती दोन धावा आल्यानंतर निश्चित प्रकारे क्षेत्ररक्षणामध्ये जे परिवर्तन केलं जाईल. प्रमोद वाघवले यांनी मात्र आपली बॅट त्या ठिकाणी चेंज केली पाहिजे. निश्चित प्रकारे ऑस्ट्रेलियाच्या ते फटकी खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. थोडासा माझ्या मते हेवी बॅट त्यांची घेतली असावी. निश्चित प्रकारे षटकार चौकार खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पॉवर प्ले षटकामध्ये असेल. सोहम आंग्रे पुन्हा एकदा तयार. वेळेचा चेंडू बिग हिट, बॅट बदलली आहे आणि इथं मात्र साठ देखील सुटली आहे. मयूर खंजावाने मात्र झेल टिपतायत. विकेट चौथं पतन, प्रमोद देखील होत आहेत बाद. धक्का दोन यावेळेचा चेंडू ओहो बिग ब्लास्ट.
नो बॉल वरती षटकार आलाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, प्रहीचा चेंडू अमोल धावतायत जरूर, क्षेत्ररक्षक बॅकअप सुरेख आहे. मयूर मात्र चेंडूला कव्हर करतायत. नवीन फलंदाज अजून पावतोय समीर. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या चेंडूवरती षटकार खेळलाय. सोहम आंग्रे पुन्हा एकदा महागड षटक मैदानाच्या आतमध्ये फेकतायत. नो बॉल वरती षटकार, त्यानंतर प्रहीतच्या चेंडूवरती देखील एक धाव मिळाली. धावपलकावरती 21 धावा, दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सोहम आंग्रे होत आहेत तयार. सातत्यानं आपण पाहत असतो खरं तर संघातील सलामीचा षटक घेऊन भरताबा माझेरे गुलंदाजच्या मार्गवरती आपल्याला संघाकडनं पाहायला मिळतात. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये ओमकर यांनी मात्र षटक क्रमांक 1 अतिशय सुरेख हाताळल्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये सोहम आंग्रे जो मात्र जास्तीच्या धावा या ठिकाणी खर्च केल्यात. 3 चेंडूवरती 10 खर्च केल्यात. ओहो पंचांचं बोट आकाशाकडे, बडी मचली जालमे. सोहम आंग्रेने कम बॅक केलंय. तू शेर है तुम्हें बिसवा शेरू. विकेट चौथे पतन, फलंदाज महेंद्र उबाळे बाद. नवीन फलंदाज आदित्य मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावपलकावरती आहेत. अंडर 22 गटातील असणारा खरं तर एक घातक अष्टपैलू खेळाडू म्हणून आदित्य अंगणेची ओळख आहे. मैदानाच्या आतमध्ये कित्येक मैदान खरं तर यापूर्वी त्यांनी अंडर 22 गटातील गाजवली. आज खुल्या गटातील स्पर्धेमध्ये आदित्य खेळतोय. कशा प्रकारचं कामगिरी तो करेल, सोहम तयार आहे. पहिला चेंडू फार मोठी अपील कट करण्याचा प्रयत्न होता, कुठल्याही प्रकारे पंच अपीलला दाद देत नाहीयेत. मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेले तर डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 2 मार्गाचा असताना धावसंख्या स्थिर आहे. 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरं तर प्रौढ संघाचे असणारे प्रमुख फलंदाज अनुभवी खेळाडू महेंद्र उबाळे, सुमित जाधव बाद झाल्यानंतर खरं तर प्रमोद देखील बाद झालेत. हो यावेळेस आदित्य अंगणेसाठी हा चेंडू मात्र पंच कळवत आहेत. वाईट आहे, दिशा खराब आहे, खराब दिशा. आणि त्यानंतर मात्र धावपलकावरती एकने वाढ होते. धावपलक पुढे जाऊन पोहोचतोय. ना तेरी ना मेरी, धावपलकावरती डबल दुरी अर्थात 22 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवरती आहेत. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत, 22 बनवल्या गेल्यात. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा सोहम वेळेत चालक्या हाताने चेंडूला कट केले गेले. एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेनं निश्चित प्रकारे स्ट्राईक आपल्याकडे आदित्य ठेवून घेईल आणि कशाप्रकारे तो फटकेबाजी करेल ने यानंतर षटकामध्ये ते देखील पाहणं गरजेचं आहे. युवा टॅलेंट आहे, युवा पर्व आहे. मैदानाच्या आतमध्ये खरंतर वारंवार प्रमुख संघाकडनं खरं संधी दिली जाते. त्या संधीचं सोनं करणं मात्र गरजेचं आहे. खुल्या गटातील स्पर्धेमध्ये यापूर्वी देखील आदित्य अंगणेला आपण खेळताना पाहिलंय. निश्चित प्रकारे कमीत कमी चेंडूवरती जास्तीत जास्त धाव बनवणारा आदित्य अंगणे जो मात्र तुम्हाला सर्वांना माहीत आहे. पैसे आज पुन्हा एकदा तो मैदानाच्या आतमध्ये घरच्या मैदानावरती खेळतोय, घरच्या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि कशा प्रकारचं कामकाज तो या ठिकाणी करेल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावपलकावरती आहेत. दिगंबरनाथ क्रिकेट क्लब आयोजित आपण पाहतोय. खरं तर दिगंबरनाथ करंडक 2023 स्पर्धेचा एक धगधगता थरार खरं तर मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. खऱ्या अर्थानं आदरणीय अमोलदादा शिंदे त्याचबरोबर आशुतोष भाऊ पिंगळे मान्यवर मंडळींच्या पुढाकारातून त्यांच्या मार्गदर्शनातून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा मात्र स्वप्नातून सध्यात उतरते आणि त्यानंतर मात्र आयोजक कमिटी घेतलेले अपार कष्ट त्यांच्या अपार कष्टातून आणि प्रयत्नातून बिरलेली क्रिकेटची लाख मोलाची स्पर्धा आहे. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दोर रक्कम तब्बल 1 लाख रुपये. लखपती करणारे टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॅलरसाठी खरं तर एलईडी टीव्ही अशा प्रकारची भरघोस पारितोषिक. त्याचबरोबर षटकार चौकारांसाठी देखील वैयक्तिक फार मोठ्या मनावरती बक्षिसांची खरेद असणारी क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दिगंबरनाथ करंडक 2023 प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना मैदानाच्या आतमध्ये खरं तर टॉस जिंकून निर्णय घेतलाय. फिल्डिंगचा 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 23 धावा धावपलकावरती पुन्हा एकदा ओमकार भरतवंशी. गोलंदाजाच्या मार्गवरती इथं मात्र पंच डेड बॉल कळवत आहेत. कुठल्याही प्रकारची घटना चेंडूवरती घडणार नाही. ओमकार भरतवंशी मैदानाच्या मध्ये षटक क्रमांक 1 खरं तर ज्या एंडनं त्यानं हाताळलं षटक क्रमांक 3 घेऊन पुन्हा येतात त्याच एंडनं ओमकार मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. उजव्या हातानं ओव्हर द विकेट खरं तर मारा मैदानाच्या मध्ये करतात. पंचांच्या डाव्या हातानं पार करत खरतर या ठिकाणी गोलंदाज आदित्यसाठी हा चेंडू फार मोठी अपील पंचांकडे केली जाते. परंतु यावेळेस पंचांचं बोट आकाशाकडे, विकेटचं पतन, आदित्य अंगणे देखील बाद.
प्रथम क्रमांक तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असणारी क्रिकेटची स्पर्धा खऱ्या अर्थानं दिगंबरनाथ क्रिकेट क्लब पौड, माननीय अमोलराज शिंदे अध्यक्ष, सरपंच महापरिषद मोर्शी तालुका, माजी सरपंच वातुंडे, त्याचबरोबर आशुतोष भाऊ पिंगले अध्यक्ष दिगंबरनाथ तरुण मंडळ यांच्या माध्यमातून खरं तर प्रमुख आयोजक खऱ्या अर्थानं आपण बघतोय स्पर्धेच्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा सुरू आहे. त्याचबरोबर दिगंबरनाथ क्रिकेट क्लब पौड त्यामध्ये आपण पाहतोय महेंद्रभाऊ उबाळे असतील, प्रशांतदादा किरवे असतील, सुमितदादा जाधव असतील, सूर्यदादा पिंगळे असतील, त्याचबरोबर गुरुदादा जे पिंगळे असतील, खरं यांच्या माध्यमातून ही स्पर्धा त्यांचे संपूर्ण सहकारी वर्ग खऱ्या अर्थानं समस्त ग्रामस्थ पौड यांच्या माध्यमातून खरं तर केलं गेलेलं एक बहारदार आयोजन आणि एक बहारदार नियोजन आपण पाहतोय. प्रथम क्रमांक 1 लाख रुपयांचं बक्षीस खरं तर मुसळ तालुक्याचे असणारे आदरणीय आमदार साहेब त्यांचे चिरंजीव खरं तर पृथ्वीराज संग्रामदादा तुपटे यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 1 लाख रुपयांचं आहे. त्याचबरोबर ओहो यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट ओमकार भरतवंशी इथं मात्र 3 तार त्रिफळा बाद फलंदाजाला केले बाद जबरदस्त गोलंदाजी ओमकार. चषक खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय माजी सरपंच खुबोली या उद्योजिका शुभांगीताई ठोंबरे, त्याचबरोबर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मुश्री तालुका आदरणीय विनायक भाऊ ठोंबरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी खरं तर सर्व क्रमांकाचे भव्य चषक निश्चित प्रकारे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतोय आकर्षक आणि भव्य दिव्य चषक आणि या चषकांसाठी खऱ्या अर्थानं जो थरार मैदानाच्यामध्ये आपण रंगलेला पाहतोय यूट्यूब लाईव्हच्या सौजन्य देखील खरं तर या स्पर्धेला फार महत्त्वाचं आहे. आदरणीय शिवसेना तालुका प्रमुख सचिन भाऊ खैरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी यूट्यूब लाईव्हचं एक मोलाचं आणि महत्त्वपूर्ण सौजन्य लाभलंय. घरबसल्या तमाम क्रीडारसिकांना खरं तर ही स्पर्धा आनंद घेता येऊ शकतोय. खऱ्या अर्थानं सचिन भाऊ खैरे मान्यवरांच्या सहकार्यातून खरं तर हे सौजन्य लाभले, त्यांचं देखील खरं तर मनपूर्वक मनापासून आभार. 5 गडी बाद 24 धावा धावपळकावरती आपण पाहतोय ओमकार पुन्हा एकदा, आज मात्र ओमकारनं प्रभावित केलंय, जबरदस्त गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 विकेट त्यानं घेतलं, त्यावेळेचा चेंडू लेट कटचा फटका मैदानासमोर रवींद्र उर्फ दादू माझीरे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. जरूर चेंडू अडवला जातोय आणि त्यानंतर धावेंसाठी मात्र या ठिकाणी प्रयत्न जो मैदानासमोर केला जातोय. तीन षटकांचा खेळ संपलाय, 5 गडी बाद 25 धावा ज्या धापुलकावरती बनवल्या जात आहेत. दिगंबरनाथ क्रिकेट क्लब पौड संघ पहिल्या सातमध्ये प्रथमतः फलंदाजी करतायत. टॉस खरं तर बुकुम संघाने जिंकला होता, टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. बुकुम संघासाठी खरं तर करोया मोरचा सामना आहे, साखळी फेरीतील अखेरचा सामना जो असेल हा सामना जिंकला तर निश्चित प्रकारे पॉईंट टेबलमध्ये स्थिती पाहून खरं तर पुढील प्रवास निश्चित होईल, त्यामुळं फार महत्त्वपूर्ण सामना खरं तर हा असणार आहे. भूकंप संघाला मस्ट विन सामना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर तयार होत आहेत. स्वयंभू रामेश्वर क्रिकेटला भूकंप संघाचा रॉकी राजा म्हणून खरं तर ज्यांची ओळख विक्रम मराठे गोलंदाजीच्या मार्गावर होत आहेत तयार. विक्रम मराठे खरं तर प्रतिभावान गोलंदाज हे देखील आहेत, फार मोठा क्रिकेट खेळाचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि निश्चितच अनुभवाच्या जोरावरती आज मैदानासमोर षटक क्रमांक 14 घेऊन ते दाखल झाले. जर्सी क्रमांक 45 परिधान करून पहिला चेंडू ऑन साईडला प्रहार केला क्षेत्ररक्षक चेंडू लाडवत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण अमोल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावपळकावरती केवळ 1 धाव ऍड होईल आणि 26 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोरकार्डवरती पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांसाठी साखळी फेरीतील महत्त्वपूर्ण सामना खरं तर आपण पाहतोय. निश्चित प्रकारे
धोनी संघ सामन्यामध्ये जिंकण्याचा प्रयत्न करतील, एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतील. निश्चित बकरा ज्या संघाचे प्रयत्न अफलातून असतील तो संघ खरंतर विजयी पदाचा दावेदार असणार आहे. विक्रम मराठे पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव खर्च केलेत. देवेंद्र वानस्ट्राय तयारात, नॉनस्ट्राय करीनला आदित्य ठुंबरे. यानंतरचा होणारा सामन्याचा देखील टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. पाच गडी बाद 26 धावा धावपळ करत आहेत विक्रम मराठे. यावेळेस ऑन साईडला फटका खेळला चेंडू हवेत, मयूर ओहो झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू देखील सुटलाय, निसटलाय चेंडू फरार सीमा रेषा. सुरेख होता निश्चित प्रकारे विकेटला महत्व खरं तर मयूर यांच्या माध्यमातून दिलं जात होत. विकेट साठी खरं ते प्रयत्न करत होते, कुठल्याही प्रकारे चेंडू लाडू शकले नाही. चौकार मिळाला आहे, त्यानंतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सोहम आंग्रे सुरक्षित रक्षण आहे. यावेळेस केवळ एक सिंगल धाव मिळते, एका धावेने धावपळ जाईल पुढे 30 धावा. ओहो इथं मात्र फेकी असता व्यस्त कलेक्शन दरम्यान एका धावेचं रूपांतर दोन धावेंमध्ये होत आहे. एक एक धाव महत्वाचा आहे, एक एक चेंडू महत्वाचा आहे, धावा वाचवणं गरजेचं आहे. विक्रम मराठे पहिल्या तीन चेंडूवरती खर्च केल्यात, केवळ 7 धावा, एक चौकार देखील आलाय. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. पुन्हा एकदा लवळेच्या मैदानावरती 6 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असताना खर तर ओहो यावेळेस 6 चेंडू देवेंद्रच्या बॅटपर्यंत हल्ला. चेंडू मात्र जाऊन पोहोचलाय डीप इट विकेट सीमा रेषा पार, मिळतील धावा 6. थँक्यू डीजे प्रणित यांचं या ठिकाणी शिवबाग म्हणतोय. मडपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा धोपुलगावरती आपण पाहतोय. विक्रम मराठे पहिल्या 3 चेंडूवरती 7 धावा खर्च केला, त्यानंतर 4th चेंडूवरती षटकार आलाय. 38 धावा धोपुलगावरती वेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक सिंगल धाव मिळते, यानंतरचा होणारा सामना टॉस देखील आपण या ठिकाणी करतोय. भुगाव क्रिकेटलो भुगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये अरुण भाऊ मराठे स्पोर्ट फाउंडेशन कुळे. दोन्ही संघाचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी या. भुगाव संघ आणि कुळे संघ लवकरात लवकर टॉस साठी या. इनिंग संपण्याच्या पूर्वी खर तर आपले प्रतिनिधी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे, अन्यथा जो प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही. प्रतिस्पर्धी संघाला टॉस विन दिला जाईल. हो कर्णकार स्ट्राइक रेंडला, धावाची संधी मैदानाच्या आत जरूर होती परंतु फेकी थोडीशी उशीर आहे. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा धोपुलकावरती, षटक क्रमांक 14 देखील संपलं गेले. 4 षटकांचा खेळ संपला, 40 बनवल्या गेल्यात. 10 सरासरीनं खर तर आपण पाहतोय करंट रनरेट जो पाहायला मिळतोय, एक चांगला करंट रनरेट देखील आपण म्हणू. कारण एका बाजूनं पाहायला गेलं तर तब्बल 5 फलंदाज अर्धा संघ डगआउटच्या आसऱ्याला विश्रांती घेतोय, अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला परतलाय आणि अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये 40 धावा धोपुलकावरती निश्चित प्रकारे या उभ्या केल्यात. शेवटचे 6 चेंडू घेऊन पाहिजे कुठल्या गोलंदाजावरती खरं तर विश्वास दाखवला जाईल, कुठला गोलंदाज गोलंदाजाच्या मार्कवरती येताना जो पाहायला मिळेल. अंतिम षटकामध्ये सामन्याचा नायक खलनायक ठरवणारा षटक आणि या सामन्याच्या नायक खलनायक ठरवणाऱ्या षटकामध्ये कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. रवींद्र उर्फ दादू माझीरे संघातील असणारे अनुभवी खेळाडू आहेत. संघातील प्रमुख खेळाडू पाहतो फिरकी गोलंदाजी करणारे दादू माझीरे मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक घेऊन दाखल झालेले आहेत. अंतिम षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा संकल्प घेऊन खरं तर दादू उतरलेत, परंतु दुसऱ्या बाजूनं पाहिलं गेलं तर आपण पाहतोय फलंदाज आदित्य आणि प्रमोद, आदित्य आणि देवेंद्र ही जोडी खरं तर आक्रमण सोडवण्याचा प्रयत्न आपल्याला करताना जे पाहायला मिळेल. यापूर्वी एक षटकार देखील त्यांच्या बॅटपर्यंत देवेंद्र यांच्या बॅटपर्यंत आपण पाहिलाय. 40 धावा धोपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढचा चेंडू अर्थात अंतिम षटकातील पहिला चेंडू. वेळेचा चेंडू बिकेट केला गेलाय, क्षेत्ररक्षक धावतोय जरूर चेंडू. ओहो फार दूरवरती क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये, झेल सुटलाय आणि त्यानंतर मात्र एक धावा. पाहायला गेलं तर सोहम फार दूरवरती होता, मनीष गुजर खरं तर चेंडूच्या जवळपास आपल्याला पाहायला मिळत होते. प्रयत्न खरं तर सोहमनं केलाय परंतु त्याचा देखील प्रयत्न फसलाय. मनीष यांनी प्रयत्न जर केला असता निश्चित प्रकारे चेंडू त्यांच्या हातामध्ये आला असता, परंतु कुठल्याही प्रकारे जर आणि तर या शब्दांना खरं तर क्रिकेटच्या खेळामध्ये महत्व नाही.
कुठल्याही प्रकारे जर आणि तर या शब्दांना खऱ्या अर्थानं तितकं महत्त्व क्रिकेटच्या मैदानावरती नाही. जे काही आहे ते तुम्हाला ऑनफील्ड आहे, जे काही करायचं स्वतःच्या बळावरती करायचं आहे. नको नशिबाची साथ मला मनगटात खूप सारं बोलते, अपयशाचं फळही यशा इतकं गोड दे असं सांगत खरं तर आज तुम्हाला खेळ करावा लागेल. वेळेचा चेंडू खुल्या टप्प्याचा फेकलाय मैदानाच्या आतमध्ये, ऑन साईडला मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अमोल यांची फेकी मात्र सुरेख आहे, परंतु दोन धावा इथे मात्र रोखू शकत नाही. अशाच प्रकारे आपण पाहतोय पहिली धाव चपळ गतीने पळून केल्यानंतर पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न मात्र यशस्वी होताना जो पाहायला मिळतोय. स्कोरकार्डवरती नजर टाकाल तर पाच गड्यांच्या मोहल्ल्यामध्ये 43 धावा धोपलकावरती आहेत. रवींद्र उर्फ दादू माझीरे पुन्हा एकदा. ओहो यावेळेचा चेंडू होता, जरूर शॉर्ट पिच होता, बिरकवण्याचा प्रयत्न, क्रॉस द बॅट फुट का सजवण्याचा प्रयत्न, कुठल्या प्रकारे बॅटवरती चेंडू मिळत होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पंच मैदानाच्या मध्ये करतायत. 43 धावा धोपलकावरती अंतिम षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत पाहायला गेलं तर केवळ 3 धावा दादूंनी खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजूनही उर्वरित काहीसे चेंडू शिल्लक आहे, त्यावेळेचा चेंडू मात्र एक सिंगल धाव घेतली जाईल. एका धावे क्षमतेनं धोपलकावरती 46 धावा. चला भुगाव संघाचे प्रतिनिधी टॉससाठी आलेले आहेत. अरुणभाऊ मराठे स्पोर्ट फाउंडेशन कुळे संघ लवकरात लवकर टॉससाठी या. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी टॉस केला जातोय. आदरणीय महेश दादा हुलावळे या मान्यवरांच्या शुभाचे करतर यानंतरच्या होणार मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. महेश दादांना विनंती करेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपल्या शुभाचे या ठिकाणी टॉस जो होणार आहे, टॉस का बॉस कोण ठरेल. अवेळेस धावेला नकार कळवला गेला आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मात्र नॉनस्ट्राईक आपण पाहतोय. धावेला जो नकार कळवला आहे नॉनस्ट्राईक रेंडला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रनआउट अर्थात धावबाद होताना जे पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय खरं तर भुगाव संघ देखील एक सामना पराभूत झालाय. त्याचबरोबर अरुणभाऊ मराठे स्कुळे हा संघ देखील एक संघ पराभूत एक सामना पराभूत झालाय. त्यामुळे दोन्ही संघांना या स्पर्धेतील अतिशय महत्वाचा सामना डू ऑर डायचा सामना, जिंकेल तो पुढे पराभूत होईल त्या संघाला मात्र ही स्पर्धा सोडावी लागणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा नॉनस्ट्राईक रेंजला पंचांचं बोट आकाशाकडे, ज्यावेळेस देखील फलंदाज रन आउट अर्थात धावबाच्या स्वरूपात बाद. टॉस जिंकलाय, यानंतरच्या होणाऱ्या मॅचचा टॉस जिंकत निर्णय कळवला आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. प्रतिस्पर्धी संघाला आमंत्रण दिले प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी. प्रतिस्पर्धी संघ देखील आपण पाहतोय तालुक्यातील असणारा बलाढ्य आणि ताकदवर संघ आहे. अरुणभाऊ मराठे स्पोर्ट फाउंडेशन हा संघ देखील आपण पाहतोय. अलीकडच्या काळामध्ये हा संघ देखील एक चांगला खेळ निश्चित प्रकारे त्यांच्या माध्यमातून तमाम क्रीडारसिकांना पाहायला मिळतोय. त्यामुळे मुकाबला रोमहर्षक आणि रंगतदार होणार यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. चला ताबडतोब विनंती आहे क्षेत्ररक्षण सजून घ्या. यजमान संघ दिगंबरनाथ क्रिकेटला पौड एका ओळीने एका लाईन मध्ये मैदानामध्ये जे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अगदीच दुसऱ्या बाजूनं स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेटला भुकुम संघाला विनंती करेल आपले सलामीचे आघाडीचे फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पहिल्या डावाच्या अखेरीस दाबोलकावरती नजर टाकाल तर बनवल्या गेल्या त्या 44 विजयासाठी 45 धाव्यांची गरज आहे. 30 चेंडू 45 हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सामना जिंकल्यानंतर खरं तर पॉईंट टेबलवरती देखील पाहिजे कशा प्रकारचे बदल कशा प्रकारचे चेंजेस होताना पाहायला मिळतील. कारण यापूर्वीचा सामना पाहायला गेला तर भुकुम संघ अगदीच बऱ्याचशा मोठ्या फरकानं पराभूत झाला. त्यामुळे पॉईंट टेबलवरती निश्चित प्रकारे नेट रन रेटमध्ये देखील थोडासा बिघाड पाहायला मिळेल. हा सामना निश्चित प्रकारे जिंकण्याचा प्रयत्न ते करतील आणि त्याचबरोबर नेट रनरेटवर देखील ते भर देण्याचा प्रयत्न मैदानाच्या करतील. परंतु दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर यजमान दिगंबरनाथ क्रिकेटला पौड हा संघ आहे. सुमित जाधव यांच्या नेतृत्वाखाली खरं तर खेळत असलेला संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दिगंबरनाथ क्रिकेटला पौड. अनुभवी खेळाडूंचा खत जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा वंदन नमन.
दुसरा डावाला मैदानाच्या आतमध्ये होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती अनुभवाची शिदोरी आपल्या उराशी बाळगणारा क्रिकेट या खेळाचा खऱ्या अर्थाने फार मोठा अनुभव. निश्चित प्रकारे दुखापतग्रस्त असताना देखील आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामकाज करण्यासाठी महेंद्र उबाळे षटक क्रमांक पहिलं घेऊन सज्ज तयार होताना जे पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडूचा सामना करण्यासाठी राईट हँडर बॅटर आपण पाहतोय रुपेश गुजर ऑन स्ट्राईक आहे. नॉनस्ट्राईक क्रिकेटला मयूर खरजामणे या जोडीने खरं तर मागच्या सामन्यामध्ये धुमाकूळ घातला होता, परंतु दुसऱ्या डावामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी झाल्यानंतर संघ पराभूत झालेला आपण पाहिला आहे. महेंद्र उबाळे तयार आहेत. पहिला चेंडू ज्यावेळेस रुपेश गुजर पहिल्या चेंडूवरती ताकद आणि नजाकत चेंडू सी मारिशा मॅजिक बॉल वरती आलाय षटकार. 12 धावा रब्बलकावरती एका चेंडूच्या अखेरीत बनवल्या. त्यावेळेस ऑन साईडला प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडू लढवत आहेत. आदित्य अंगणे माझ्यामध्ये त्या ठिकाणी तैनात आहेत. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सुरेख त्यांनी केलंय. अगदीच पहिल्या चेंडूवरती मित्रांनो 12 धावा आल्यात. त्यानंतरच्या चेंडूवरती एक सिंगल धाव अर्थात 13 धावा ज्या स्कोरकार्डवरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहेत. महेंद्र उबाळे पहिला चेंडू खरं तर रुपेश गुजर. चेंडू देखील चांगला होता परंतु रुपेश गुजर यांचा फटका देखील मित्रांनो त्यापेक्षा सुरेख होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेंद्र उबाळे. यावेळेस राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा मैदानामध्ये करतात. फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळला गेला. एक सिंगल धाव मिळते. कुठल्याही प्रकारे दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होत नाही. मयूर मात्र संयमी खेळ करत आहेत. रुपेश गुजर यांच्याकडे खरं तर हार्ड हिटिंगचं लायसन्स देण्यात आलंय आणि निश्चित प्रकारे पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवल्यानंतर डबल कव्हरची 12 धावा आल्यानंतर षटक क्रमांक 1 मध्ये निश्चित प्रकारे भूकंप संघाच्या डगआउटमध्ये टाळ्यांचा कटकटा उडताना पाहायला मिळतोय. पुन्हा एक दगलून जास्त यार वेळेचा चेंडू पोलरलेनचा होता. कुदून जो काढलाय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू लढवत आहेत. फेकी मात्र सुरेख आहे. पुन्हा एक सिंगल धावा आहे. पहिल्या चेंडूवरती 12 धावा आल्यात. निश्चित प्रकारे एक सेन्सिबल क्रिकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून खेळले जाते. पहिल्या चेंडूवरती ज्या धाव्यांची गरज आहे त्या धावा आलेल्या आहेत आणि त्यामुळं निश्चित प्रकारे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एकेरी दुहेरी धावे घेऊन धावपळ खालत्या ठेवण्याचं काम करतायत महेंद्र उबाळे. खरं तर या स्पर्धेतील आगळा वेगळा नियम कित्येक संघांना सुलभ ठरला की तर कित्येक संघांना डोकेदुखी ठरलाय, परंतु प्रत्येक संघासाठी संधी असणार आहे. ओहो पुन्हा एकदा संयमी खेळ. पुन्हा एकदा हलका आता चेंडू तो स्टेअर केला गेलाय. एक सिंगल धावे चेंडूवरती देखील मिळेल. एका धावेनं धावपळ पुढे जाईल. स्कोरकार्डवरती 16 धावा जे मात्र आतापर्यंत म्हणले गेल्यात. 16 अंक म्हटला की निश्चित प्रकारे इतिहास आम्हाला आठवतो. वयाच्या 16 वर्षी खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. राजाने स्वराज्य चरणी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यानंतर वयाच्या 16 वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. वयाच्या 16 वर्षी खरं तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. जगाला मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान दिलं. खरं तर वयाच्या 16 वर्षी हे कामकाज संत ज्ञानेश्वर महाराजांचं आपणास माहीत आहे. दरम्यानच्या काळामध्ये षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले. 6 चेंडूंच्या खेळी धबलकावरती 16 धावा बिना कड्याच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती 12 आल्या जरूर, परंतु उर्वरित मित्रांनो 5 चेंडूवरती केवळ आणि केवळ 4 धावा खर्च करत एक चांगली गोलंदाजी महेंद्र उबाळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. निश्चित प्रकारे आपण पाहतो या सीझनला थोडासा संघर्ष करणारा संघ आपण पाहतो. दिगंबरनाथ क्रिकेटला पौड आहे. सुमेश षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजीच्या मार्गकृती दाखवलं होतं जे पाहायला मिळत आहेत. निश्चित स्वरूपात पाहायला गेलं तर या सीझनला माझ्या मते एका स्पर्धेमध्ये निश्चितच बक्षीस मिळवलेला हा संघ आहे, परंतु त्यानंतर इतर स्पर्धांमध्ये अपयश मात्र या संघाच्या हाती लागले. दिगंबरनाथ क्रिकेटला पौड एसपी चषक 2022 कसरताईच्या स्पर्धेमध्ये खरं तर एक चांगला खेळ दिगंबरनाथ क्रिकेटला पौड संघाचा आम्ही पाहिला आहे. त्यानंतर मात्र इतर स्पर्धांमध्ये खरं तर अपयश या संघाच्या हाती लागले, परंतु अपयशाला कचून न जाता अपयशाला डगमगता न डगमगता खरं तर एक चांगला खेळ करण्याचं सामर्थ्य या संपूर्ण खेळाडूंमध्ये आहे. दुसऱ्या बाजूनं पाहायला गेलं तर सभापती करंड 2023 या स्पर्धेमध्ये एक चांगला खेळ करून खरं तर आपल्या नावा रुपया दिलेला हा संघ अर्थात भुकुम क्रिकेटला हा संघ आहे. संघामध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. दोन्ही संघ खरं तर एकमेकांचे चांगले मित्र आहेत, परंतु आज एकमेकांच्या विरुद्धमध्ये कट्टर शत्रू म्हणून उभे राहिलेत. सुमेश तयार. ओह यावेळेस मयूर खरजामणे एकाच चेंडू मात्र उंच आकाशामध्ये खेळला आहे आणि जाऊन पोहोचलाय आउट ऑफ दी पार्क. धावा मिळतील 6 षटकार.
है डबल कवर थी 23 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. सुमेश तयार पुन्हा एकदा मयूर खरजावणे यावेळेस फेकेल चेंडू परफेक्ट मिडल टू बॅट वाघाची दहाड फोडलाय पहाड दिगंबर नाथ करंडक. डबल कवरची नजर टाकाल तर आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललं आहे. 22 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 28 धावा डबल कवरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये शगुन दादा कर्जावणे यांच्याकडनं लागोपाठचे 3 षटकार खेळले गेले तर मात्र 1000 रुपयांचं बक्षीस आहे. 2 षटकार जर आलेत मयूर खंजावणे सेट ऑन फायर आहेत. पुढचा चेंडू पुन्हा इथे सुमेश तयार. ओहो हा चेंडू जरूर ऑन साइड खेळण्याचा प्रहार होता. शरीर भेदक मारा मैदानाच्या मध्ये सुमेश यांनी केलाय. धर्मांच्या काळामध्ये आपण पाहते मान्यवरांचं खर तर या ठिकाणी शिवाग म्हणतोय. खर तर क्रिकेट या खेळाची फार मोठी आवड असणारे मुकुम नगरीचे असणारे उद्योजक खर तर मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय संजयजी मराठे साहेब त्याचबरोबर संतोषजी माजेरे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभाग म्हणतोय. आज आपल्या गावचा संघ खरं तर मैदानाच्या मध्ये खेळतोय आणि आपल्या गावच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आणि संघाचं समर्थन करण्यासाठी खऱ्या अर्थानं क्रिकेट वेडी व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दिगंबरनाथ करंडकमध्ये आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज अर्पण आहे सुमेश. ओहो ज्यावेळेस इन साइड आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडू आवेत फटका फसला विकेटचं पतन धक्का क्रमांक पहिला गोलंदाज बाद. वीस चेंडू 16 धावांची गरज आहे. 20 चेंडू 16 गोलंदाज तयार होत आहेत. एक गडी बाद 29 धावा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. नवीन फलंदाज नितीन बापू हगवणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अजूनही 20 चेंडू आणि केवळ 16 धावांची गरज. 20 चेंडू 16 पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले त्यानंतर एक सिंगल धावा आहे. त्यानंतर फलंदाज रुपेश गुजर बाद झालेत. मयूर कर्णजावणे ओहो ज्यावेळेचा चेंडू बिगेटचा प्रयत्न होता डॉट बॉल पाहायला मिळते. संतोषजी माजेरे आणि संजयजी मराठे साहेबांकडनं खरं तर बुकुम संघातील कुठल्या खेळाडून षटकार खेळला तर प्रत्येक षटकारांसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. संतोषजी माजेरे आणि संजयजी मराठे साहेबांकडनं प्रत्येकी 500 रुपयांचं बक्षीस षटकारासाठी आहे. यावेळेचा चेंडू ऑन साईडला फुल टॉस होता फ्लिक करत चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार शिवरायांची तळपती तलवार आणि आलाय खणखणी दणदणीत चौकार. 4 धावा तिसऱ्या पंचांची मागणी आहे. बीमरसाठी मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केले गेले. लीगल डिलिव्हरी आहे. चेंडू मात्र डीप होतोय त्यामुळं पंचांनी कळवलं आहे लीगल डिलिव्हरी आहे. 33 धावा एक गडी बाद 33 धावा डबल कवरचे अजूनही 18 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज आहे. निश्चित प्रकारे आपण पाहतोय स्वयंभू रामेश्वर क्रिकेटला भूकुम संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर 18 चेंडू 12 धावांची गरज असताना फलंदाजांना नेट रनरेट वरती देखील महत्व देणं गरजेचं आहे. 18 चेंडू 12 धावांची गरज असताना सामना लवकरात लवकर संपवल्यानंतर नेट रनरेट महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळं प्रयत्न करणं गरजेचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर दिगंबरनाथ क्रिकेटला पौड अजून एक संधी असेल त्यामुळं या सामन्यामध्ये नेट रनरेटवरती या संघाला देखील भर देणं गरजेचं आहे. लढा खरं तर देणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील खरं तर फिल्डिंग करणारा संघ कमबॅक करू शकतो परंतु त्या प्रकारची गोलंदाजी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. शेवटचे आपण पाहतोय 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये विजयासाठी 12 धावांची गरज आहे.
अठरा चेंडू बारा चला वेळ वाचव विनंती आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजच्या माय पुढे पण पाहतोय प्रतीक रुकर. नवीन गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती कामगिरी करतात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ते जबा धोपलका भरत आहेत. मयूर करंजामणे यांची खेळी आपण पाहतोय. एक जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. ओहो यावेळेस सुरेख चेंडू मैदानाच्या मध्ये कट करण्याचा प्रयत्न खरतर करतायत जरूर फलंदाज, परंतु डॉट बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. बाळा पिंगळे यांनी जर झेल टिपला तर संतोष माजरे साहेबांकडनं 1000 रुपयांचं बक्षीस आहे. फार मोठं बक्षीस खरं तर या ठिकाणी जे अनाऊन्स केलं नो बॉल, नो बॉल पंचांनी कळवलाय. त्यानंतर मात्र ब्रीड जे पाहायला मिळेल, नोबलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. समीकरण बदलेल शेवटचे 17 चेंडू. विजयासाठी 11 धावेंची गरज. उघडा डोळे पाहणे, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. वेस मयूर करंजावणे फ्री हिट वरती आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय जरूर, परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. झेल जरूर टिपलाय, परंतु फलंदाज वाढवणार नाही. 2 धाव्या चेंडूवरती मिळतील. एक चांगला झेल करता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकडनं पाहायला मिळाला. प्रमोद वाघवले दूरवरतून चेंडू पर्यंत आले. त्यानंतर झेल जरूर टिपलाय, परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. 16 चेंडू विजयासाठी 9 धाव्यांची गरज. 16 चेंडू 9. गोलंदाज प्रतीक रुकर तयार. ओहो यावेळेस सुपला शॉट, वा काय फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू हवेत, झेल टिपलाय फलंदाज मयूर खंजावणे बाद. फलंदाज बाद. समीकरण बदलतंय. शेवटचे 15 चेंडू. विजयासाठी 9 धावेंची गरज आहे. संघाला विकेटची गरज होती. प्रतीक रुकरनं विकेट मिळून दिलाय, त्यानंतर कमबॅक मात्र खेळ जाईल का ते देखील पाहणं गरजेचं आहे. 15 चेंडू 9. नवीन फलंदाज मनेश गुजार मैदानाच्या आत दाखल होत आहेत. 15 चेंडू 9 धावेंची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन जे पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहतोय मनेश गुजर मैदानामध्ये दाखल झालेत. पुढचा चेंडू प्रतीक रुकर. ओहो बिगिटचा प्रयत्न, डॉट बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. प्रयत्न मात्र सुरेख चालू आहे, परंतु बॅटवरती कुठल्या प्रकारचा चेंडू येत नाहीये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आपण ते प्रतीक रुकर करतोय. आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 चेंडू फेकलेत, केवळ 3 धावा खर्च केल्यात, एका फलंदाजाला बाद देखील केले. आणि या 4 चेंडूंपैकी मित्रांनो एक अवांतर चेंडू देखील आहे, नो बॉल चेंडू देखील. ओहो यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. डॉट बॉलनं समीकरण बदलतंय. अखेरचे 13 चेंडू. विजयासाठी 9 धावेंची गरज आहे. हळूहळू सामना मात्र रंगत वाढत चालले. दिगंबरनाथ क्रिकेटला पौढ संघ देखील दाखवून देतोय. आम्ही देखील मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी उतरलोय आणि संघर्ष मात्र दोन्ही संघांचे सुरू आहे. लहरो से डरकर नौका कभी पार नाही होती, कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती. प्रयत्न करायचे, जिंकूया पराभूत हो. यावेळेस मात्र मनेश गुजर सकलास, चेंडूला बिरकावून दिलोय थेट सीमारेषा पार. मिळतील 10 धावा 6 षटकार.
अखेरचे 12 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. प्रतिज्ञा करता संघाला मॅच मध्ये आणलं होतं जरूर, परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार खेळलाय फलंदाजानं. मनेश गुजरनं मात्र आपली ताकद दाखवली. अखेरचे 12 चेंडू 3 धावांची गरज आहे. अगदी समान पाहतोय, कमीत कमी चेंडूंवरती पुढचा धावा बनवण्याचा संघ प्रयत्न करेल. नेट रनरेट मध्ये देखील भर घालवण्याचा प्रयत्न करतील, परंतु महेंद्र उबाळे ते देखील चतुर्चाणाक्ष गोलंदाज आहे. इतक्या सहजासहजी हार मानणारे ते देखील नाहीयेत. 12 चेंडू 3 धावींची गरज आहे. गोलंदाजीच्या मार्गवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज सुमित तयार होताना जे पाहायला मिळत आहेत. बारा चेंडू 3 धावांची गरज. एसट्यांच्या पाठीमागे महेंद्र उबाळे जे कामकाज पाहत आहेत. 12 चेंडू 3 रोखायचे आहेत. सुमित जाधव तयार. ओहो, नितीन बाप आहे. फुल टॉच चेंडूवरती घेतलाय. खरपूर समाचार, चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा पुन्हा एकदा 6. विजय षटकार 6 धावा. स्वयंभू रामेश्वर क्रिकेटला भूकंप. संघाने मात्र बाजी मारली.